यावर्षी शैक्षणिक वर्ष संपत आलं परंतु अद्यापही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही अठ्ठावन्न हजार चारशे दोन असे एकूण विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शाळांना एक कोटी पंच्याहत्तर लाख वीस हजार सहाशे रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीनं प्राप्त झाली आहे कोरोनाचे रुग्ण थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर तब्बल अकरा महिन्यानंतर मध्यंतरी शाळा सुरू झालेल्या शिक्षणाची घडी बसत असतानाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आता शैक्षणिक वर्ष संपत आले आहे या विद्यार्थ्यांच्या अंगावर अद्यापही या शैक्षणिक वर्षाचा गणवेश मिळालेला नाही जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत गणवेश योजना राबवली जाते पहिली ते आठवीच्या सर्व मुली आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र्य रेषेखालील दरवर्षी दोन गणवेशाची प्रत्येकी रुपये जात होते गणवेश तयार करून दिले जातात परंतु यावर्षी कोरोनामुळे एकाच गणवेशाचा निधी देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सत्तावीस जानेवारी पासून पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते शिक्षण विभागाने शाळा सुरू झाल्यानंतर आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाणार सा सांगितले तसा निधीही शाळेंना वितरित करण्यात आला परंतु पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने मध्येच शाळा बंद झाल्या आणि गणवेशापासून विद्यार्थीही वंचित राहिले आहेत आता या विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झालाय